आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आयटी हार्डवेअर क्षेत्रासाठीच्या उत्पादन आधारित प्रोत्साहन अर्थात पीएलआय योजनेअंतर्गत देशात लॅपटॉप पीसी आणि सर्व्हर उत्पादनासाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे असं प्रतिपादन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते जगातील अनेक कंपन्यांसाठी या क्षेत्रात एक विश्वसनीय आणि खात्रीशीर भागीदार बनला आहे असं पुढे म्हणाले गेल्या नऊ वर्षात देशभरातील सोळा लाख तरुणांना उद्योग प्रशिक्षित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे कालच्या राष्ट्रीय लघु उद्योग दिवसाच्या औचित्यानं समाजमाध्यमांवरील एका संदेशात त्यांनी म्हटलं आहे की या तरुणांना तंत्रज्ञान संस्था आणि अन्य यंत्रणांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या अवकाश वेधशाळेचं म्हणजेच आदित्य एल वनचं येत्या शनिवारी प्रक्षेपण करणार आहे आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा अवकाश केंद्रातून सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल हा उपग्रह सूर्य आणि पृथ्वीदरम्यानच्या एल वन या बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित केला जाणार आहे देशाची सध्या आठ दशलक्ष डॉलर्स असलेली अवकाश अर्थव्यवस्था दोन हजार चाळीसपर्यंत शंभर दशलक्ष डॉलर्सवर तितकी क्षमता तिच्यात असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अवकाश राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी कलि काल नवी दिल्लीत एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते, मुला ते बोलत होते केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय सफाई कर्मचारी आणि विकास प्राधिकरणासोबत काल एक सामंजस्य करार केला देशभरातील सफाई कामगार कचरा वेचक महिला वाहून नेणारे तसंच त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक दर्जा सुधारावा आणि त्यांचं सक्षमीकरण व्हावं हा या कामगार करारामागचा उद्देश आहे भारतीय कृषी संशोधन परिषद आय सी आर यांच्या अख्तरीत असणाऱ्या नागपूर अमरावती रोडस्थित नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग यू पी या संस्थेद्वारे महाराष्ट्रात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंतर्गत सतरा जिल्ह्यातील पाच हजार गावांमध्ये वातावरण बदलाला अनुकूल मृदा संशोधन केलं जात असून त्याप्रमाणे पीक लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत देखील झारखंड बिहार अंदमानसह अनेक राज्यांना कृषीविषयक मार्गदर्शन दिलं जात आहे संस्थेनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून भूमी या पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील मातीचं रासायनिक त्याचप्रमाणे भौतिक परीक्षण देखील पाहणं शक्य होणार असल्याची माहिती संचालक डॉक्टर नितीन पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली हर्ष पोद्दार यांची नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे तर या पदावर कार्यरत असलेले विशाल सिंगूर यांची बदली नक्षलविरोधी अभियान विशेष कृती गट नागपूर इथं पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार